आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चिकोडीत हिंदू जनजागृती सभेवर बंदीचा तीव्र निषेध. श्री राम सेनेच्या वतीने कर्नाटक सरकारचा निषेध. चिकोडी येथे आयोजित हिंदू जनजागृतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सभेवर बंदी घालण्यात आली होती, त्याबद्दल श्री राम सेनेच्या वतीने कर्नाटक शासनाचा तीव्र निषेध करण्यात आला. हिंदू जनजागृतीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास या विषयावर सभेचे आयोजन चिकोडी येथे होणार होते. संभाजी भिडे गुरुजी आणि इतर मान्यवर वक्त्यांची व्याख्याने यावेळी आयोजित करण्यात आली होती, मात्र कर्नाटक सरकारने या सभेवर बंदी घातली. त्याचा निषेध म्हणून येथील श्रीराम सेनेने चिकोडी जिल्हा अध्यक्ष विक्रम बनके यांच्या अध्यक्षतेखाली निषेध सभा आयोजित करण्यात आली. येथील शासकीय विश्रामधाम येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत कर्नाटक शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी बोलताना विक्रम बनके म्हणाले, आम्ही चिकोडी येथे संभाजी भिडे गुरुजींची प्रबोधन सभा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचे 1280 किलो वजनाचे सिंहासन निर्मितीसाठी योगदान देण्यासाठी सभा घेणार होतो, मात्र कर्नाटक शासनाने या सभेला बंदी आणली, त्याबद्दल कर्नाटक शासनाचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत. यावेळी विक्रम बनके, बसवराज कल्याणी, रमेश कंभर, वृषभ घाली, गिरीश गुरव, मल्लिकार्जुन कंभार, लिंगाप्पा मोळके, रामा कमते यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी नणदीहून संपतराव थोरात. सरकारनं, कर्नाटकच्या सरकारनं हिंदू विरोधी नीती अनुसरून त्या कार्यक्रमाचा संपूर्ण कार्यक्रमामध्ये बंदी घालून फक्त भिडे गुरुजी नवाब, दुसरं कोणी इतर कोणीही येऊन हे कार्यक्रमाला संबोधन करू नये असं एक हिंदूंच्यावर दबाव आणून, आमच्या आयोजकांच्यावर दबाव आणून आणि भिडे गुरुजी आणि इतर सगळ्यांना एक नोटीस पाठवून हे कार्यक्रम रद्द केलेला आहे. हे पहिला तीव्र स्वरूपात खंडनीय आहे. संभाजी महाराज बलिदानद मासद अंगवागी ಮತ್ತು ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಶೌರ್ಯ ಪುರುಷ ಪೌರುಷ ಇತಿಹಾಸದ ಬಗ್ಗೆ ನಮ್ಮನ್ನು ಎಲ್ಲರನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಉಪನ್ಯಾಸಕರಾಗಿ ಭಿಡೆ ಗುರುಜಿ ಅವರು ಬರೋರಿದ್ದರು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮನ